शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये. नागापूर MIDC येथील राजगुरू इंडस्ट्रीज येथे विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाला. बसंत सिंग असे मयत व्यक्तीचे नाव असून MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोटला येथील महाराष्ट्र कॉम्प्रेसर गॅरेज समोरून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत सलमान फारूक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 303 नुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात साथीचे रुग्ण वाढू लागलेत, त्यामुळे महापालिकेने वेळीच दक्षता घेऊन उपाययोजना पथक करावी अशी मागणी मानवता सेवा संस्थेच्या वतीने माजी नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे यांनी केली आहे. याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले. डेंग्यू, मलेरिया, गोचिडताप, थंडी ताप आदी आजारांचे रुग्ण मोठ्या उफाडे प्रमाणात आढळत आहेत. घरात घुसून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार 21 ते 24 जून दरम्यान घडला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विक्की पोपट भोसले याच्या विरोधात भादवी कलम 363, 376 नुसार MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोंडे करत आहे. फिर्यादी महिलेला बळजबरीने घेऊन जात अत्याचार केला असल्याचं फिर्यादीत म्हटलंय. शहरातील सावेडी येथील महिला व बाल विकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी व ग्रंथालय उभारण्यासाठी महापालिकेची 47,000 चौरस फूट जागा नाममात्र दरात भाड्याने उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी महापालिका आयुक्तांना तसेच पत्र दिले. माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी या जागेत ग्रंथालयासाठी 15 कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतलाय. शहराची खबर बातमध्ये इथे सांगतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.